सारे घड़ ले। एवढं गडबडीने कशा पाय बोलू आम्हाला साहेब? काय झालं काय? हे बघा आधी काय आहे मायाज लॉयर मायाच्या वकिलांचं कार्ड आहे नेहाच्या कपाटात मिळालं मला डॉक्टरनीच्या कपाटात या बैला नेमकं करायचं तरी काय आई साहेब मला वाटते नक्कीच काहीतरी गडबड आहे हिच्या डोक्यात काहीतरी शिजत आहे आणि आपल्याला शोधून काढलं पाहिजे अहो पण हे कार्डाचं करायचं काय हा मी फोन लावू का मी फोन लावते त्या वकिलांना म्हणजे कसं आहे आपल्याला कळेल ना की हिचं त्या वकिलांबरोबर काय चाललंय ते माया बरोबर काय चाललंय ते पण कळेल फोन लावते थांबा इकडं हो फोन काय काढून घेत आहे साहेब तुम्हाला याड लागलंय होय तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं त्या मायाच्या वकिलाला फोन करणार हा हे काय याड लागले तुम्हाला बघा तुमचा मोबाईल नंबर वकिलांच्या मोबाईल वर जाईल ना आणि हे समजा परता प्रवासनी कळलं तर ते डॉक्टर होईल बाजूला आणि त्यांच्या रागात तुम्हीच भाजून निघशील आलं का ध्यानात हा हे माझ्या लक्षातच नव्हतं आलं पण आता आपण काय करायचं आपल्याला कळणार कसं या नेहाचं आणि मायाच्या वकिलांचं काय चाललंय ते आई साहेब काहीतरी केलं पाहिजे कसं काढायचं शोधून तू सांगितलं होतं ना आम्हाला की आम्ही जसे आमचे वाढदिवस सेलिब्रेट केले तसाच तुला तुझा वाढदिवस सेलिब्रेट करायचा म्हणून हे बघ मी कसा सेलिब्रेट केला होता आई साहेब माझ्यासाठी कुकर मधला केक बनवायचा बरोबर कुकर मधला केक चला 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 केक कापूया बसा 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 हॅपी बर्थडे टू यू Happy birthday to you. Happy birthday, dear Pari. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. आवडलं का केक हो हो खूप आवडला पण नेहा बावनसावा बर्थडे झाला आता वंदनाजी बोलते तसा ते सगळं आता उद्या कळेल आपल्याला पण आता
काय करायचं माहितीये, हा उरलेला केक खाऊन टाकायचा, मग गुडगल सारखं ब्रश करायचं आणि मग गुडगल सारखं झोपून पण जायचं. सकाळी उठल्यावर परत नव्याने बर्थडे सुरू. सरप्राइज. परी, काल रात्री आपण बाबांच्या स्टाईलचा बर्थडे सेलिब्रेट केला की नाही? आता आपण करणार आहोत आई साहेबांच्या स्टाईलचा बर्थडे, म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन नंबर टू. हॅपी बर्थडे. परिताई या इकडं, या मोर या. तुम्ही सांगितलं प्रमाणे ड्रायफ्रूट घालून मस्त गोड गोड शिरा केलाय, खाऊन सांगा कसं झालंय ते. या, कसं झालं? बर, निवांत बसून खा बरं का नंतर. आणि तुम्ही काय म्हणलं होतं, दागिन्यांचा डबा दाखवा म्हणून. आज तुमच्यासाठी हे बघा, हे समजे दागिने, तुम्हाला जे आवडेल ते घ्या. आवडले? द्या इकडं, द्या जास्त हात. अगं बया बया, भारी दिसतायत की. अरे बरी, इकडे. मी तुझ्यासाठी काय आणलंय माहितीये? काय? हे बघा, ये लाडू. म्हणजे आता अरविंद आडूबांच्या स्टाईलचा बर्थडे. बरोबर. हॅपी बर्थडे टू यू. परिताई, आता एका आजोबांच्या स्टाईलचा बर्थडे झाला, आता दुसऱ्या आजोबांच्या स्टाईलने बर्थडे. आणि दुसऱ्या आजोबांची स्टाईल म्हणजे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई, बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले. ए, 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 परिताई खुश ना, किती प्रकारे बर्थडे. सगळ्या प्रकारचे झाले बर्थडे, एक बाबांच्या स्टाईलचा, एक आई साहेबांच्या स्टाईलचा आणि एक आम्ही दादोबांच्या स्टाईलचा. 1 2 3 आणि 4 तुमचा. आता पुढे पुढे आता सगळ्यात मस्त बर्थडे म्हणजे वंदना आजीच्या स्टाईलचा बर्थडे. हो की नाही, आठवत आहे ना? देवळात जायचं, लघुरुद्र करायचा, काय म्हणजे सगळी इडापिडा टळेल आणि माझ्या परीला देव बाप्पाचा छान आशीर्वाद मिळेल. हो ना शोना? हो हो, जाता मग देवळात. चला 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 या, चला देवळात जाऊया. या चला चला. Thank you.
ताई हे मात्र तुम्ही फार बरं केलं, नाहीतर लोक अभिषेक करायला सांगतात आणि मुलांना साधा डोकं टेकवायला सुद्धा आणत नाही. तुम्ही मात्र सहकुटुंब सहपरिवार इथे आलात, मातीवर फार चांगले संस्कार करताय तुम्ही. हो काय या निमित्तानेच मुलांना मग महत्व कळतं ना याच. चला आता आपण अभिषेकाला सुरुवात करूया. स्वस्ति नो इंद्र रुद्रश्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाहा स्वस्ति न सारश्वरिष्णमी स्वस्ति नम बृहस्पतिर्दधातु. स्त्रियांनी हळद कुंकू लावून घ्या आणि सर्वांना द्या लावायला. हो सुचलं की नाही तुम्हाला वकिलांशी कसं बोलायचं ते? सुचलं का? आईसाहेब अंमलात आणले अंमलात. हे बघा नवीन सिम कार्ड A1 ऍक्टिवेट पण झालं असेल. वा 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 आमची भाजी शोभतात बरं का तुम्ही. अहो आता विचार करत बसू नका, पड्डीशी जाऊन त्या वकिलाला फोन करा आणि काम फत्ते करून या. आत्ता आलेच. सुरू हो ना. हॅलो. हॅलो, मी ऍडव्होकेट अभय पाटलांशी बोलतेय का? हो मी ऍडव्होकेट अभय पाटील बोलतोय. मी डॉक्टर नेहानची सेक्रेटरी बोलतीये. डॉक्टर नेहाननेच फोन करायला सांगितलाय तुम्हाला. ऍक्च्युली त्यांची जी केस आहे तुमच्याकडे त्याचं करंट स्टेटस काय आहे? काय सॉरी मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. डॉक्टर नेहानच्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे ही गोष्ट कॉन्फिडेन्शियल ठेवायची. आणि तसंही मॅटर हे कॉन्फिडेन्शियल आहे आणि त्यांच्याबद्दलची माहिती मी कोणाची शेअर करू शकत नाही. नाही त्यांनीच मला नंबर दिलाय तुमचा. त्यात म्हणाले मला की तुम्हाला फोन करून विचार. तुम्ही सांगू शकता मला अगदी? मी त्यांची सेक्रेटरी आहे, त्यांची सगळी कामं मीच हँडल करते. मेबी डॉक्टर नेहानी मला तशी कल्पना दिलेली नाही आणि त्यांच्या स्पष्ट सूचनेशिवाय मी तुम्हाला कोणतीही माहिती देऊ शकत नाही. हॅलो निघाला. नेहा व्यतिरिक्त कुणाला काहीच सांगणार नाही म्हणाल. उंडावर बोलला असं मला बघितलं असं नव. डॉक्टरीना गॉड गॉड बोलून समजत कसं वॉश करतीत. म्हणजे तो वकील काय बी सांगणार नाही भाई. अहो हे समज केलं ते कार्ड बीड ऍक्टिवेट केलं ते समज फुकट केलं म्हणायचं. अहो रजनी ताई असं कसं फुकट जाईल. आपल्याला इतकं तर कळलं
की त्या मायाच्या वकिलाकडं डॉक्टरांची केस आहे ते लई झालं बघा. याचा अर्थ काय? डॉक्टरांच्या मनात काहीतरी भयंकर आहे बघा. ते भी प्रतापरावांच्या नकळत करणार आहे. ते समज खरं आहे हो, पर आता हा वकील काय बी माहिती द्यायला तयार नाही, मग आपल्याला पुढचं काढणार कसं? देवानीच नवीन आयडिया टाकली पदरात. साहेबराव, अरे मोबाईल. आई म्हणा भैरोबा पावला आपल्याला. वय वय आईचाच फोन हातात सापडला की आणि त्या वकिलाला फोन लावा लवकर. अरे बापरे, हा फोन तर लॉक आहे साहेब, पासवर्ड मागतोय. अहो मग टाका की टाका की काय, मला कुठे माहिती आहे पासवर्ड? अगा गागा आता दुसरं काय असणार? प्रतापरावच असेल ना नाव. टाका प्रताप असं टाका. नाही ना. अरे देवा, प्रताप नाही आहे मग दुसरं काय असेल? परिताई. हा पण नाहीये, यापेक्षा ना काही असू शकत नाही वेगळं. अरे देवा, आपण म्हणतोय पासवर्ड वगैरे टाकायचं कशाला? अहो नाही, कसं असतं माहितीये का ते? अहो आपल्याकडं अर्थी संपेपर्यंतच वेळ आहे. एवढ्या वेळात जर का आपण फोन नाही केलं वकिलांना तर काहीच उपयोग नाहीये. असा कसा घास मातीत मिळेल? बघा 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 बघा. यस, अरे वा वा वा, भैरोबाच पावलं म्हणायचं. अगं बाई, आता या तिघी कुठे गेल्या? नाही नाही, या तिघी जणी अशा आहेत ना, सतत लक्ष ठेवायला हवं त्यांच्यावर.
कळत सारे घडले।